अच्युतकुल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महा टेटसाठी आपण बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत आहोत, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि जास्त जास्त प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. तर बघा मराठी व्याकरणचे आपण काही क्वेश्चन घेत आहोत. पहिला क्वेश्चन आहे, नदीपलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. काय सांगितलं आहे तुम्हाला? विशेषण ओळखायला सांगितले. आता विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. आता बघा रान, आता रान कसं आहे? तर रान कसं आहे? हिरवे. म्हणजेच काय विशेषण काय येणार आहे? हिरवे. ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पारा चढणे या अपप्रचाराचा अर्थ काय? आता पारा चढणे, आता बघा एखादा खूप रागवलेला असेल आपण काय म्हणतो त्याचा पारा चढला, ठीक आहे. म्हणजेच काय? खूप रागवणे. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध शब्द विचारलाय बघा, तल्लक, त्यानंतर तरा, तल्लीन, तबल. तर तबल काय? अशुद्ध आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? बघा, आईने स्वयंपाक केला. आपण म्हणतो ना आईने स्वयंपाक केला, ठीक आहे. आईने स्वयंपाक शिजवला. शिजवला म्हणतो का? नाही, आईने स्वयंपाक बनवला. बनवला पण म्हणत नाही आपण. त्यानंतर आईने स्वयंपाक रांधला. तर रांधला आणि स्वयंपाक तुम्हाला जर खानदेशी भाषा माहिती असेल रांधला, ठीक आहे, तर तुम्हाला हे माहिती असेल, ठीक आहे. म्हणजेच काय? हे चुकीचं आहे. स्वयंपाक म्हणजेच काय? रांधला. तर रांधणं झालं का वगैरे असं बोलतात, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा. जगन्नाथची संधी तुम्हाला सोडवायची, तर काय येणार आहे? जगत अधिक नाथ. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, आधी जन्मलेला. आधी जन्मलेला म्हणजेच काय? अग्रज. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द विचारलाय कसला? अनिष्टचा. चला याचा आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे. अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अशुभ. अनिष्ट म्हणजे काय? अशुभ. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? अशुद्ध वाक्य, तो पुरुष आहे, करेक्ट आहे. त्यानंतर ती स्त्री आहे. त्यानंतर ते एकत्र आहेत, त्या मुली आहेत, हे काय आहे, त्यामुळे काय? हे चुकीचं आहे, अशुद्ध आहे. म्हणजेच काय? अशुद्ध आहे. ऑप्शन नंबर डी तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डावलणे या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? तर डावलणेच्या विरुद्ध काय येणार आहे? डावलणे. काय विचारलं? डावलणे म्हणजेच काय? सामावणे. विरुद्ध काय येणार आहे? सामावणे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता गिराईक कशा प्रकारे, आता बघा इथे गिराईक हे वाचताना आणि हे गिराईक वाचताना काय सेम आहे, ठीक आहे. गिराईक म्हणजे गिराईक, हे सर्व वाचताना तुम्हाला काय एकच उच्चार होणार आहे गिराईक, पण लिहितो कसं आपण? गिराईक, ठीक आहे. ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्ध विचारलाय, समानार्थी नाही, त्यामुळे काय येणार आहे? कुख्यात येणार आहे. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, खाली पुढील जोड शब्द पूर्ण करा. दाना पाणी, आता याचं स्टडी करायची गरज आहे का? नाही, आपण नॉर्मली बोललं जातो दाना पाणी, ठीक आहे. तर दाना पाणी, पण आता बघा इथे घाईमध्ये पाणी दिसलं आणि बीमध्ये पाणी दिसलं आणि टिक करून आलं तर हे काय येणार आहे? चुकीचं येणार आहे. बघा, नळाचा न नाही, बाणाचा न. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आहे, बी नाही, ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी पुरलिंगी शब्द ओळखा. आता कोल्हा, कोल्हा काय? पुरलिंगी. मांजर काय? स्त्रीलिंगी. गाय पण स्त्रीलिंगी, बकरी पण स्त्रीलिंगी. म्हणजेच काय? ए. नेक्स्ट बघा, मन पूर्ण करा. उथळ पाण्याला डॅश डॅश फार. तर उथळ पाण्याला काय? खळखळाट फार. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गारठा, गरमी. आता हे काय झालं? उष्णतेचं झालं, उष्णा, उकाडा. गारठा काय? थंडी. समानार्थी विचारलाय, विरुद्धार्थी विचारला असं तर हे ऑप्शन आले असते, ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नाक मुरडणे या वापराचाराचा अर्थ काय? आता बघा, एखाद्याला एखादी गोष्ट आवडली नाही ते काय? नाक मुरडणे. म्हणजेच काय? नापसंती दाखवणे. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, पुढील जोड शब्द पूर्ण काय? गाडी, घोडा. आता गाडी सवार येणार आहे का, मालक येणार आहे का, गुली येणार आहे का? नाही, गाडी, घोडा. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा, मन पूर्ण करा. डॅश डॅश उलट्या बोंबा. बघा, आता एखाद्याची चुकी असेल तरी तो त्याची चुकी न दाखवता दुसऱ्याची चुकी असं दाखवून ओरडतो. म्हणजेच काय? चोराच्या उलट्या बोंबा, ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध शब्द विचारलाय बघा, चितनीय, करेक्ट आहे. त्यानंतर
चिंतविने चिंतविने चिंतवने, ठीक है, म्हणजेच काय ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. शुद्ध वाक्य विचारले बघा, जहाजावर सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, हे शुद्ध दिसते तरी आपण सर्वे चेक करून बघू. जहाजाला सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, जहाजाला पाणी प्यायचे का नाही, म्हणजे काय शुद्ध नाही अशुद्ध आहे. जहाजाला पिण्याचे नीट पाणी उपलब्ध हे हीच काय अशुद्ध आहे. त्यानंतर जहाजावर सुरक्षित पिण्याला पाणी उपलब्ध नाही, जहाजावर नाही, जहाजावर सुरक्षित पिण्याला पाहिजे का नाही, पिण्याला नाही, पिण्याचे पाहिजे होतं, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी विचारले बघा, प्रजा, प्रत, प्रचिती, हे तिन्ही काय स्त्रीलिंगी, म्हणजेच काय वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. अशुद्ध विचारले बघा, पुस्तक वाचनात माझा वेळ छान जातो, पुस्तक वाचनात माझा वेळ छान जातो, अशुद्ध विचारलं, हे काय शुद्ध आहे. नंतर गोव्याकडची माणसे माझी आठवण काढतं, हेही शुद्ध आहे. ते सदा आमच्या पैशाला दारू पित राहिले, पैशाने ने पाहिजे होतं, म्हणजेच हे काय आपला आन्सर असणार आहे अशुद्ध, ठीक आहे. त्यानंतर बोलण्याचा ओघा त्यांचा विषय निघाला, हे काय शुद्ध आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, भत्सना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर समानार्थी विचारला काय, तिरस्कार, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट बघा, मृदुमकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर भेकड पणा. विरुद्ध विचारला तर काय येणार आहे, भेकडपणा. त्यानंतर बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. शुद्ध शब्द विचारला आहे बघा, जीवापाड. त्यानंतर हे दोन्ही तर सेम, जर तुम्ही वाचायला गेलं तर जीवापाडच येतं, पण जीची पहिली विलांटी असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. जीवापाड, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर स्तुती करणारा. स्तुती करणारा म्हणजेच काय, भाट, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट बघा, चंद्रोदय या शब्दाची संधी सोडवा. चंद्रोदय, आता इथे हे तिन्ही काय चुकीचं आहे, यापैकी नाही, तर काय येणार आहे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर याच प्रकारे आजचा आपला लेक्चर इथे संपला. जर तुम्ही अजूनही चॅनल नवीन असाल तर अशीच कसली असं प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काय करायचं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, जास्त असं शेअर करायचं. मॅथचे पण आपण लेक्चर घेतलेलं आहे, तेसुद्धा तुम्ही बघून घ्यायचे. तुम्हाला जास्तीत जास्त मॅथची आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. थँक्यू.